ताई अगं एवढा उशीर कसा लागला ग तुला, मला फार जोराने भूक लागली ग ताई। दादा तुला तर माहिती आहे ना आपले सावकार किती त्रास होते, वेळेवर जेवण देत नाही, मारहाण करते। आज दुपारचा सण आहे ना, ताईला मी कामाची घरात मदत करू लागले, त्याच्यामुळे मला टाइम लागला ग दादा। असं ग ताई, दे ताई मला जेवण दे, मला फार जोराने भूक लागली, स्वतःला जेवण करू। वाटलं होत माझ्या मनाला की आज दीपावलीचा सण आहे आणि सण निमित्ताने तू माझ्यासाठी काहीतरी गोड जेवण घेऊन येणार ग ताई, परंतु याच्यामध्ये बघितल्यानंतर 7 दिवसाचे शिळे तुकडे आहे, हे 7 दिवसाचे शिळे तुकडे मी कसा ग जेवण करू ग ताई। ताई फेकून दे या भाकरीला। बरोबर आहे ताई, तू बोलली ते खरंच आहे, कारण अन्न आहे ते अन्न म्हणजे परब्रह्म आहे। रागाच्या भरात बोललो मी तुला, मला माफ कर, फेकून द्यायचं बोललो। काही जरी असलं मनाला वाटलं होतं मला की माझी ताई खूप लेट झाली, माझ्यासाठी काहीतरी पुरणपोळीचा स्वयंपाक आणणार, पण ते माझ्या नशिबात नसेल तर मी काय करणार ग ताई। असू दे, शिळी तुकडी का होईना 2 घास पोटाला जेवण करणार। मला वांग्याच्या भड्यामध्ये पाणी लावायचंय ताई, जेवण करता येईल। जेवण करू नको, तू माझ्यासोबत घरी चल, आई जो गोड जेवणाची मागणी मी करणार। नाही ताई नाही, असं बोलू नको। अगं ती आपली आई फार रागिष्ट स्वभावाची आहे, तिने जर आपल्याला घरी येताना पाहिलं तर ती फार मारहाण करेल ग ताई, ती तुलाही मारेल आणि मलाही मारेल। आई जर तुला मारायला आली ना ताईला मी आली होणार, मी तुला मार खाऊ देणार ताई। मला मार खायची फार भीती वाटते ग ताई। मी आहे ना दादा, घाबरू नको तू, तुम्हाला मारू देणार नाही, मारू देणार। चल मग घरी। दादा तू बाजूला थांब, मी आईला बोलवते। नेहमीप्रमाणे आम्हाला शेळ तुकडे खायला देते, आज दुपारचं सण आहे, आम्हाला आजच्या दिवस तरी गोड जेवण दे ग आई। म्हणजे दीपाळीचं सण आहे आणि तुला गोड जेवण पाहिजे, आणि गोड जेवणाकडे आले तू, हा काय ग या भाकरीने दिला का तुला खायला, या भाकरीला काय झालं? हा काय झालं या भाकरीला, लोक खात नाही का? आणि
नको देऊ, पण आम्हाला मार आणायला नको करू गाई। मार म्हण नको करू हा। आशीष नदीवर जात असं ना तर जुनं जायला, तिथं बाजा चुल्या लावत असेल माझ्या नावाच्या, पण माझी सावत्र आई आम्हाला शिळे भाकरी देते खायला। नाही गाई, मी कोणालाच काही बोलत नाही। नाही बोलत का तू हा? जाय मग घरातल्या कामावर। मळ्यात जाय, सरपणाची मोळी घेऊन डोक्यावर जा मग लवकर। अगं सकाळपासून दादाने एक घास सुद्धा खाल्लेले नाही आणि तो मळ्यातले काम कसं करणार गाई? भटक भवाने, भावाची काय वारी, तुला काय सांगितलं मी? तेवढा आई घरातल्या कामावर जाय लवकर। मी जाय, तू सुद्धा जाय। बाय ग निर्मला समाधान, माझी सौतीची मुलं आहे, पण आता निर्मला लग्नाच्या वयात आले ना, तिले 5-6 लाख रुपयांचा हुंडा लागणार लग्नाला, पण घरातला 1 रुपया सुद्धा नाही जाऊ देणार मी, लक्ष्मी म्हणतात मला। आम्ही जिल्ह्याचं नाव करून घराच्या बाहेर येतो, कष्टाची जाणी कष्टा तालुका, हे नुसतं बायको पुढे नाटक। नाटक म्हणजे कसलं? पहिली आमची लग्नाची बायको मेली, त्यानंतर आम्ही उद्ध्वस्त झालो, चित लागत नव्हतो, अचानक पुण्याला गेलो आणि पुण्याला गेल्यानंतर एक तमाशातली बाई नाव तिचं बिजली, तिच्याशी माझा संबंध झाला, प्रेम प्रकरण झालं आणि मागून हे लग्न केलं। तिला माहिती नाही आज नेहमी तिला चोरून लपून आम्ही घराच्या बाहेर येतो। आज निघताना मला कुणी पाहिलं नाही, फार ठीक झालं। चला जातो पुण्याला बिजलीकडं, मग गेलं पाहिजे आपण। बाबा कसा कसा जायचं बरमा? हा आम्ही चाललो पुण्याला। आम्ही बी एस पुण्याने। आता पुण्याला काय गाव चुनाल्यावाले? हा चुना, इकडे चुना भेटत नाही। आता ना तो वाचून आहे, तिकडचा पांढरा आहे। हे बघ माझे काम महत्वाचे आहे, मी तुला नेणार नाही। मला लय जावत नाही। मग तुम्ही लोक काय सांगितलं तत्पट आहे तुम्ही म्हणजे? हा तुम्ही पुण्याला रान ठेवले ना? आता तो सांगू नको। हा मग मला गेले चला पुण्याला। भानगडी होती, भानागडी मा बाप डायरेक्ट मोठ्या भानागडी। हा मी तुला नेतो, पण तुझ्या डोळ्यासमोर काही गोष्टी घडतील बरोबर, त्या घरी सांगायच्या नाही। तुम्ही पुढे घ्यात का कापू पापू तू सांगतो मग कशाला काय आवड नाही? चला मग चल तुला दाखव तुम्ही पुणे कसं आहे। तर रेडिओ माझ्या अगदी काय घेऊ आणि मग कसं नाही? ही आपली जीप काढ। अरे ही जीप नाही, जीप गाडी। अरे काका ती माझी जेल नाही, तू काय करतो? दिली ती टाकून आणि जेल भरून कशात आपण पेट फिरून आणि पाय पण पुन्हा मग पाय 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 हा पुन्हा लो पैसा यायला पुन्हा। मग तुम्ही माझ्या पुन्हा बी लागलं आणि पुन्हा माझ्या घर मी मग मग काय बरं साल आपला घर माझी नाणी बस बाय ना बाबा आई बोचल तर नाही झाली। हे जिल्ह्याचं मेन ऑफिस आहे। अरे हा अरे राजा मोठा मोठा साहेब कुठे साहेब आहे? कुठला का साहेब होय ना? हो याच ऑफिसवर आपलं हो त्या साहेब असले म्हणजे वयर दाखला बाबा त्याचे म्हणा बाहुल घरकुल नाही म्हणा असं तुझी अवस्था राहतो तुम्ही बाहेर घरकुल मांगार द्या म्हण चाले। अगा बिजली ओ बाबरे बिजली बिजली साहेब कोणता साहेब झाला बिजली हॅलो हॅलो नाही बाई कोण? मी तुझी तिसरी काकू। चांगलाच मातेले मग तू। अरे तुम्ही बैना साधा बिघडले का मग तू यावय मग? अरे पहिली बाई आणि 8 दिन मग तुला मसन काही मग गौऱ्या जातील आणि आपल्यालाच नाही तुम्ही तिसरी काकू। तुला माहितीये का कसं रशी झाली मग रशी कापायला बरोबर इथं माझं प्रेम आहे
तिकडे प्रेम जमलं, पहिली लग्नाची बायको गेली, तिकडे प्रेम जमलं आणि ते मागून लग्न केलं. मागून कसं नंतर लग्न कर, तिला माहिती नाही आई बाई ठेवल्या असं बोलता चावते. मग तू नापुऱ्या पडण्यात माझ्या होता ठेवले. गावमाचा गावमा पुन्हा मा भी सांगितलं ना म्हणजे ठेवले. काम काम म्हणतायत नाही का पहिले कामले ठेवले. तुम्ही डायरेक्ट सांगितलं ये म्हण ठेवले बाबा. अरे तुमच्यासाठी एक मनासाठी बी त्या बरी माती बरोबर आहे. सोळा सतरा वर्ष तू माझ्यासाठी आहे पण माझ्या नोकरासाठी पहा. एखादी तरुण 60-70 वर्षाची मुलगी बराबर तुम्ही पाहिजे 60-70 वर्ष नाही तर डोकावर गेली फिरू का 60-17 वर्ष ने 60-70 बाई तुमचं काय ऐकलं हो बाबा नाही बहीण तो बहीण मारत येईल नाही किटा कशी लहान बहीण आवडते मागे भाऊ नाही एक तुला एक मला म्हणजे पण ती ही चालेल मला बाबा चालेल हे तुम्हाला हा ती मला हा आता पाहिजे आपल्या बाया बाया आता पाहिजे पाठली दारू बाई असली म्हणजे बाटली पाहिजे बरोबर बाटली घेतली म्हणजे पोटी पाहिजे मग बाटली काही हात बटली नाही की किरण निमळले अजे इंग्लिश सांगलीस नाही तुला सांगते का आई अजून सुद्धा दाखव नाही बाबा मी अरे नंतर तो म्हणू शकतो बाबा. लोक म्हणत दारू तेव्हा पण देव दिसत बाबरे 33 कोटी देव सगळे 33 कोटी देव सगळे दिसतात. तुम्ही माय बाई राहू द्या मन बाप मरेल तो सापडेल का आम्ही दोन बोलूया साला वाटा नेमकन पाणी द्या निघतो मला कमी दे का साला वर सापडेल का तो बिलकुल टाकून कोणते जास्त जर तुम्ही दिली सापडेल का तुम्ही बाईंना काय काय झाला यान मात्र कोण आहे बाप जायल आहे ना खाली माहीत येले असं काय गेलं भाऊ बनकी मध्ये गड्याला काय लावलं दारू इतकी शे भाऊ बनकी सावती आता मन भाऊ बनकी ना इतके आता जर मी पी मी सर्व बाटाय घेते लिहू मग बाबा खरं सांगू आता आंबट वास काय येते ना कडक ते मायने बोलणी जी वाचणार आता आंबे किती वसाते का बाबा बोबील मांगा बोबील बोबील अगं बिजली तू बोबील आणला होता बाजारातून खालच्या कपाटात ठेवला होता बाबा खाल्ला कपाट नका पण सगळी घ्या म्हणतो चांगलाय नाही पापड कोणी सांगणार म्हणा बापड हा चालेल बाबा बाई झाली बाटली झाली हा आता फक्त कला लावली झाली बिलकुल पैसे लावली आता ठसकायची लावली लावलीला सुरुवात मस्त अंगुरी रा
कोण मला बोलणार आहे?
कोणी मला बोलणार नाही। अंतकरणापासून तू मला प्रेम दिलं आणि तुझ्या प्रेमापुढे आम्हाला पैशाची किंमत नाही। आज रोजी लिहून देत आहे काय साडीची बाजीराव पाटील पूर्ण पाटीलवाडा बँकेतला पैसा जमीन जुमला सोनं चांदी दाग दागिना सगळं काही बिजलीच्या नावे केलेले आहे। लिहून देणारे व करून देणारे विकास स्वाडीचे बाजीराव पाटील यांची सही। आता मी खरी जातो। नाही पाटील थांबून जा तुम्ही। मी थांबणार नाही। नाही नाही तुम्हाला जास्त होऊन जाईल तुम्ही थांबून जा। मी बरोबर जाईल बिजली साहेब बिजली साहेब काय नाव त्यांनी मोठा साहेब बाबाना साहेब मोठा लेडीज साहेब मग काय एवढी दारू करत असते का मग जाऊ दे का कधी ना होत प्यालो आज जाऊ दे तुझं काय काम नाही आता म्हणजे नवरा बायकोच्या मध्ये तोंड घालू नये बाबा आणि तोंड जेवण करा नये मग बघा झालं खाव धनी तुम्ही एवढी दारू नाही प्यायला पाय होती पण तुमच्या जवळ काही गोष्ट सांगायची होती मला काय गोष्ट आहे काही सांगायचं आहे पण तुम्ही सध्या प्यायलाय ना नशा मध्ये मी सकाळी सांगणार जरी मी प्यायलो असेल मला सगळं काही कळतो सांग काय झालं अहो निर्मलाने का मळ्यातून घरी आली अंगावरती फाटेल साडी होती हा मग मला क्यू आले ना चहा धरला गरम घेऊन आले मग तिच्या करता गरम पाणी ठेवलं आंघोळी करता मग मोरी मध्ये बसवलं मग तिच्या डोक्याला शॅम्पू लावला मग तिच्या पाठीने साबण लावला मी मग पाठीने साबण लावता लावता तिच्या पोटावरती हात गेला माझा पोटाची गोष्ट का माखणही पोरगी पोट दुखवायची पोटाचा झगडे बिकट लागलाय तिला आता फक्त वाखाण्यात नेलं असत अहो धने दवाखान्यात घेऊन गेले असते पण माझा नाव इलाज होता अहो 5 महिन्याचा गर्व आहे तिला जबानावून बोल एक माझी गंगी सारखी पवित्र बोलगी आणि तिला तू कलंक लावतेस कलंकित करते कळायला मला तू त्यांची सवत राही आहे म्हणून तिच्यावर कुठला तरी अवतार घेत आहे अन्याय करीत आहे हे सगळं खोट आहे मला माहिती आहे का तुमचा भरोसा नाही बसणार माझ्यावरती पण तुमच्या पवित्र पायाची शपथ खाऊन सांगते त्यांनी निर्मले हे तू काय केलं पोरी 3 वर्षाचे होते आई बेन तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ केलं वयात आली जाणीच रक्त सांभाळला केलं नाही समाजात वेळा वाकडा पाऊ टाकून माझ्या फोडाला कळत लावला माझ्या तोंडाला काडी पाठला त्यांनी मला लक्ष्मीतला झाकली महोत्सवाला खाती
कोपऱ्यात घेऊन माझ्या कानात सांगितली. लोकांना जर माहिती झालं असत, लोकांना माझ्या तोंडावर थुंकलं असत, पण आज तू माझी लाख रुपयाची इज्जत आपण वाचवली. ठीक आहे, हे शब्द ऐकताना आमच्या डोक्याला टेन्शन झालं. रात्रभर मला आराम करून ते सकाळी ती गोष्टी घेईल, मग काय करायचं अहो आपण. तुम्ही रात्रभर विचार करा आणि सकाळी माझ्याजवळ सांगा. ऐका विकासवाडी गाव असावे तशा परिरावे कौतुक तुपावे सहजताचे. हजार वर्ष तपश्चर्या केल्यानंतर माणसाला एक मोठ्या शासनाचा मान मिळतो, आणि यदा कदाचित त्याचा दुरुपयोग केला तर त्याला नरकाची देखील प्राप्ती होत असते. या म्हणीप्रमाणे या विकासवाडी गावाच्या परिसरात राहणारा पांडुबा नाईक असे मला लोक म्हणतात. ज्या टायमाला तरुणाच्या भरामध्ये काही विचार न करताना मोठमोठे टाचे टाकले, चोऱ्या केल्या आणि बाजीराव पाटणाकडं सगळं काही ठेव ठेवली. एवढं आमचं लग्न झालं, दोन तीन मुलं झाले. दुसऱ्या मित्राने सांगितलं की या चोऱ्या रस्ते लोट अन्याय अत्याचार पाप किती दिवस करणार. दोस्त मित्रांचं ऐकून आम्ही सगळं काही बंद केलं, बरेचसे दिवस झाले. पण आता उद्याचा विजयदशमीचा दिवस आहे. मग मुलं म्हणतात की बाबा आम्हाला कपडे पाहिजे, गोड गोड जेवण पाहिजे, माझ्याजवळ एक रुपया नाही. आली आठवण बाजीराव पाटलाकडे जाऊन काहीतरी 2-3 हजाराची मागणी मागावं आणि पाटील मला देतील अशी मला आशा आहे. तेवढ्यामध्ये मुला बालांचे रत्ती कपडे होऊन जातील, खाणं पिणं होऊन जाईल. चला निघतो मग बाजीराव पाटलाकडं. दादा नमस्कार. आपलं बरं आहे, बोलता बोलता गरमा खुशी घ्या. तू
म्हातारपणाचा सहारा आहे, मला ओळखलं नाही. मग कॅबिनेट मंत्री का तुम्ही? या तसं नाही, तसं नाही, तसं नाही. मग कोण आहे तू? माझी काय तेवढी अवकाळ कॅबिनेट मंत्री बनायची? मग कोण आहे तू? मी साधारण आपल्याच गावातला पांडुबा नाही की पांड्या पुंड्या तुम्ही तुझ्याकडे लेण्या करत टाकू तुला पांडू बोली पडला तू पांड्या डोर गुंबा म्हणतो म्हैसे कधी पडणार ना नदीलो माझी गुतत गुतत मुतत जा तुला कधी टाकी दिला ना आहे माहिती ना पंढा फाटा तुम्ही नोकरीचा गर्व आहे बिचाऱ्याला. हे काय नोकरी तसं नाही, तसं नाही. एक गरीब माणसाला गरीबाला एवढा त्रास देणे गरीब जोऊ ना तो म्हणत मी गरीब आहे जोऊ ना तो म्हणत मी गरीब आहे तुम्ही गरीब न बियाणं कस आहे रे साला देश येतो दिन मटा गरीब असून बांब टाकी मी. अरे ज्याचे आई वडील पहिल्यापासून गरीब असतात त्यांची संतान गरीबच राहणार का नको? माय बाप कामलेच द्याने तर कस काय पैसा व्हावला पण चिंच्या बिन खाल ना तू बी कामले जातात थोडसा पैसा कमावत आज ठेवू ना तू 10-20 रुपये मागायला बहिणा उद्या राहत नाही आणि काय येऊ हो? अरे काचा घर येतात आणि जो घर येतात 5-50 रुपये देतात आणि आय बोट डोसलत फिरत त्याच्या बांधगडी करत बांध मका उपाधी मोडा लिहित असते आणि त्याच काम नाही आहो 10-20 रुपये मागेने का तू नेमकं पडला पाहिजे. या देहाला पांडोबा नाईक म्हणतात. तू म्हणते पांडोबा नाईक आणि माझं चाला मी पांड्या पुंड्या तू सांगा नांदा गोर गुंबा बरं जाऊ द्या. बाजीराव पाटील घरी आहे का? शेत घर मग तुला काय लेन देन नाही. मग गरीबावर एक उपकार करा. कोणता? बाजीराव पाटलांना सांगा की आपल्याच गावातले पांडोबा नाईक तुम्हाला भेटायला आले म्हणून. असं सांगू का? हो गिरी पाडलो मला तलपीचं काम आहे. वा 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 दादा मी बिडी बंडर घरी घेऊन आलो. हा बरोबर आहे ही पण तमाखू आहे ती पण तमाखूची फरक ही मोकळी आहे आणि ती बंद आहे बिडी मध्ये अरे 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 घाई घाई माझी पोळी पण घरी विसरून आलो. नाही ना दहा रुपये मांगा तोच किसा जाम दे बाजूने खराब जा कसा कसा नाट बोलत घ्या हा खडा मागितला ना त्याला आहे तू खडा दाल मिरची लंबे. अरे आम्हाला मी म्हणते खडा हो जाओ तुम्हारे मी म्हणते उभा राहून जाओ बहिणा कसा कसा नट बोलत शिलम कसा आज जर म्हणे 90 मारव राज्य नाही ना 19 पंड्याकडे टाकू झाला आणि मग कोणी पाजी बी नाही झाली कोणी पाडणार भेटणार तर मी पण त्याच्या सांगायला जाणार पण कोणी पाहिल्या गेले कोणी पाहिले साला कर मग कोणी कोणी जोडू का मन कोस डोकं खायला हा मुख्य अंत मुख्य का मला वय करता म्हणून
पांडोबा नाही त्याला पांडोबा नाही हा डाखू आणि दरोडे खोर आहे. तुम्ही हा चोऱ्या करायचा डाखे टाकायचा आणि तो माल माझ्याकडे जमा करायचा. आज हा पांडोबा नाही आला या पांडोबा नायकाने काय काढलं डबल नवा काढेल होती सत्ता गेले म्हणे परवानगी मागे काम काय काढलं परवानगी आज त्याला पाठव आणि दरवाजा बंद करून टाकू आहे तो काय मारीस टाकून माणूस नाही बिलकुल काय बोलला तर मारीच्या पद्धतीच्या बोलले बाबा दे जाऊन त्याचे धर पाय पाय धर आणि तू म्हणून नाही पाऊस आला तो पांडोबा नाही नव त्यांना व्हायचा कन दुश्मनना तो र आईवर पाणी घेतच नाही आणि त्या खाद्या करता त्या रांग रंग मध्ये कट्टा करतो आणि त्याला तुम्ही पांड्या कोंड्या लेंड्या लोंड्या मला काय यमराज्यात चालला मन सकायला येत ना पाण्या पोटऱ्याच्या ताना येत चालले मग नाकच करणार फिरणार तर मी नाही तू इथला टाइम कसा गणपती नो चांगला घेऊन तो बाहेर बापतो अजून त्यांनी बय ना केले पुसला न पोलीस चालला तसं काय पुसला उचललं केले मावसा ओ मावसा तुम्ही पांडोबा दादा तुम्ही अचानक भाषा बदल दादा तुम्ही जसा घरी घेत ना तसं मी बी दाखल फोन पासून घरी घेतो तो गरीब नाही तो माझे रे माझे दादा बाबा माझा मी डोळा उडतोय आज माग मी 72 मटर करून चुकलोय 72 केले मटर मी आज डोळा उडतोय आज कोणाचा तरी मटर माझ्या हातून होईल नंबर म्हणा पटकन निरोप मी विचार नाही करत तुम्ही आजार द्या काहीच नाही हे बांधू घे ना ते बांधू द्या सर मापलं बी ना आडून बांधू घेते तुम्ही मी ताकद पैसे घेऊन रूप वाढून रूप एक बोलू का माझ्या एक डबल मारत नाही मी काय म्हणून श्रीमंत आली तर माझो नाही श्रीमंत आली तर माझो नाही हातामध्ये सत्ता आली जास्ती गाजू नाही आणि नादारी आली तर भीक मागायला लाजू नाही बाबा करून गलते पांड्या पोंड्या असं अरे चांगलं नाही नाईंटी मारायचे आलो होते ना त्या दोन बोलायचे म्हणून बरं असो काही गोष्टीला काही इलाज राहत नाही ओळख नाही नाव माहिती नाही मी कोण आहे काय आहे भावनाच्या आई तू बोलून गेला असो द्या आईतलं बोलून मी त्या पण सांगायला चालेल मी तर काही सांगू शकत नाही फसायला माझ्या तोंडाचा काही भरोसा नाही बरोबर चला तुम्ही सांगायला नाही का तुम्ही जर सांगाय ना बाबा संताप मागा बरोबर काय संताप मागा असं का आणि तलवार बाबरे तुम्ही जो बसकन सांगे बाबांचा पण कप्तान कापी काय पाय कापस का हात कापून तलवार येते त्याची गोष्ट त्याची पुंगळच पाडत बाबा म्हणणं सांगायलाच नाही बर मी काही तुझं नाव सांगणार नाही पण माझी एक शर्त आहे याच्या पुढं या पाटील वाड्यामध्ये कुणी जर आलं त्याची आभूर तू घेणार नाही असे सत्य बोलतो बोलणार नाही बाबा माझ्या बाबांची पती अस पण मग नाव सांगणार नाही नाही माझे बाल आहे बच्चा आहे एकट्टे बाल बच्चे म्हण बाल आलक ना बच्चा आलक राहत नाही बाल बच्चे खट्टे बाल आणि बच्चा म्हणून मी का नाही बाल आणि बच्चा आहे मी काय म्हणतो कच्चा होतो फक्त होतो मग नाव सांगा मी नाही सांगणार बरं चालेल जय पांडव नमस्कार पाटील काय रे पांडोबा काय काम काढलं
विश्वास आहे पाटील, आता उद्याच्या दिवशी विजयदशमीचा सण आहे, मुलांना कपडे नाही, गोड गोड काहीतरी खायचं म्हणतात, खिशात 1 रुपया आणि घरामध्ये पैसे नाही, तुमच्या आठवण आली, चला म्हटलं बाजारा पाटलाकडे जाओ आणि काहीतरी 2-3 हजाराची मागणी कराव, तर जास्ती नाही 2-3 हजार तुम्ही जर दिले तर माझ्यावर तुमचा उपकार होऊन जाईल असं म्हणायला हरकत नाही। पाडुवा, आज आमच्या डोक्याला मोठं टेन्शन आहे, आम्ही काही विचारायचं आहे, आज तुम्हाला पैसे मिळणार नाही, उद्या सकाळी या। पाटील कसे बोलतात हो, अहो तुम्ही उद्या मला पैसे देणार 2000 सोडून 3000 5000 10000, त्या पैशांना करू काय, त्याचा उपयोग काय होणार, आज काहीतरी मुलाबाळांना कपडे घेऊन दळण भांडण करीन, बाजार हाट करीन, सण साजरा होऊ नये गरीबाचा, असं करू नका, मी तुमच्या पाया पण ना म्हणतो तरी लागत कुत्र्यामाने पायावर पडतो, पैसे मागतो, बापाची सेवा आहे का, चल का हो चाल। अरे अरे पाटील, केवढा गर्विष्ठ झाला हा पाटील, अरे काय मागितलं मी तुझ्याकडे 1-2 लाख रुपये, 1000-2000-3000 पैसे न देताना लाटेनं उडवलंय मला, चांगलं केलं नाही पाटील। अरे एवढा पैशावाला श्रीमंत तू झाला का या पांडुबा नायकामुळे, किती रस्त्या लूट केले, मोठे मोठे टाके टाकले, सगळा माल तुझ्याकडे, सगळा पैसा थंदरवी सोनं चांदी जमा केलं, आणि आज किरकोळ गोष्टीसाठी लाटेच्या ठोकऱ्यानं मला उडवलं। पण नाही बेटा, असं धरून चाल, असं समाज की आज पासून तुला येम लागले, तुझी 100 भरली बाजीराव पाटील, या 8-15 दिवसामध्ये या लाठीचा बदला जर नाही घेतला तर जगाला नाव पांडवा नाईक हे सांगणार नाही। आज दुसरा दिवस निघाला, या बोलीने केलेलो पाप, हे पाप कसं ढकल्या जाईल याची मला चिंता प्राप्त आहे, पण आपण लक्ष्मीला काही विचारलं पाहिजे। अगं लक्ष्मी, दुसरा दिवस निघाला, रात्रभर डोळ्याला झोप आली नाही, सारखा चिंतेत येऊ होता, आता काय करावं काय नाही हीच मला चिंता प्राप्त झालेली आहे। पण आलो माझ्या लक्षात, काय विचार केला म्हणून विचार केला, मी मुलगीला दवाखान्यात देतो आणि गर्भपात करून टाकतो। म्हणजे निर्मला तुम्ही दवाखान्यात घेऊन जाणार, अहो लोक तुम्हाला नाव ठेवणार ना, लोकांना माहिती होईल, लोकांना मग या पोरीचं लग्न झालं का, मग कुवार मुले दिवस कस काय राहिले, असे तुम्हाला नाव ठेवणार लोक, बरोबर आहे, माहिती होईल लोकांना, मग काय करू आता, माझं डोकंच काही काम देत नाही। आवत नाही तुमचं डोकं काम नाही करत ना, मग माझ्या डोक्यानं काम करा तुम्ही, एक काम करा, तुम्ही मळ्यात जा कुऱ्हाड घेऊन, मळ्यात हा बर, मग मी बहाणा करत असते, काय बहाणा करते, मग निर्मला तुमच्याकडे पाठवत असते भाकर घेऊन, मग ती तुम्हाला भाकर देणार, मग ती तुम्हाला भाकर देली का, ती वांगे तोडणार तोडायला खाली वाकणार, मग ती खाली वाकली का, एक गाव 2 तुकडे करा दे, माझ्या मुलावर माझ्या लेकरावर अन्याय करतो, 3 वर्षाची होती तिची आई मर पावली, ताटात घा चुटपुका घातला, लालची मोठी केली आणि त्या हाताने मुलीचा खून बेकसागर करून बसा, राहू द्या मग मुले काय करणार, लोक तुम्हाला नाव ठेवणार नाही।
अपेक्षा पाळलं लोक मला तोंड काम देणार नाही. तू जे सांगितलं तेच करतो. कुराळ घेतो मळ्यात जातो. पोरगीला पाठव माझी भाकर घेऊन. मळ्यात आल्यानंतर या कुराळीने एक खाव दोन तुकडे करून तिला पाठवतो त्याला वेगळं. तुम्हाला काळीबा भासत आहे. ठीक आहे दोघांचा विचार झालेला सल्ला झालेला तिसऱ्या माणसाच्या कानापर्यंत जायला नको आहे. हो तुला लाडी गोळी लाव तुम्ही माझी आणि माझ्या भाकरीचा डबा घेऊन पाठव की मड्या जा मग तुम्ही. तुझ्या बाबाने का मळ्यात येले हा बाबाची भाकर घे आणि मळ्यात घेऊन ये. जा मग लवकर हा जास्त वेळ लावू नको हा आणि तिकून येता वेळ आहे तरी काही हाताने येऊ नको. भाजी करता मागणी घेऊन ये. जा मग लवकर. वारे बाबाजीराव पाटील आणि सावताराई काही मत सोनासारखा दोन लेकर नुसता इस्टेट साधे पोरला फोन कर राहिले कसे म्हणाय सावतराई. या घरनं मी अन्न पाणी खायले लहानाला मोठा व्हायले बोलता येत नाही होतो बोलणं येत नाही शिकायले आणि मनाच्या गतीने मला फोन होईल ऐकायचं जेवू देणार नाही. कारण का होऊ देणार नाही सत्याच्या कंपनी कुराडीचा घाव मी कधीच लागू देणार नाही. जर सत्याच्या कंपनीचा कुराडीचा घाव लागे घ्या त्या टाइमले मन नाव धरून निसन सांगतो. आता पहिले निर्मला फोन व्हावाले नको म्हणजे समाधानले सांगायला जातात. समाधान कोठे गाव आहे ना त्यांनी पहिले जीव वाचले पण सौतर मायला हाल तरुण जमाल झाले. पोपटराव पोपटराव काही बाबा काल. अरे काय येवा ना भाऊ आज निर्मला ना फोन होणार आहे. काय निर्मला ताईचा फोन? अरे काय बोलतोस की काय मग? अरे कोण करणार आहे माझ्या ताईचा फोन? गावात कोणाची ताकद आहे का निर्मलाचा फोन करेनास? पण निर्मलाचा फोन करणार तुझेच वडील. माझे वडील? मग अरे परमेश्वर हे काय आहे ते मी माझ्या बहिण्या कानाने की माझ्या ताईचा फोन होणार आहे. परंतु कुठं रे बाबा कोणी सांगितलं? वांगे कोणत्या मर्यादे वरच्या मर्यामध्ये बाबा जाऊन बसलाय म्हणजे निर्मला भाकर घेऊन जाते असं आहे का रस्त्यात जा आणि तिला आळवा. ठीक आहे काय म्हणतो आई मी तुले सांग आई मन नाव जेव्हा येऊ नको. नाही रे बाबा तुझं नाव सांगणार नाही. बस येऊ मग निघो देखा ते बाबा तुझा फोन करणार आहे. नाही 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 मी तुझा फोन होऊ देणार नाही. काही जरी झालं ना तरी मी तुझा फोन होऊ देणार नाही. येतोय ताई मी आलोय. अगं ताई घरामध्ये भरपूर काम पडलेले आहे ते काम कर. भाकर माझ्याजवळ ती बाबांच्या भाकरी मी देऊन येतो. मला मारू दे ताई परंतु मी तुला मळ्यात जाऊ देणार नाही. सांगितलं मी
तिथून
तू चालता हो नाही तू कर मारू मारू नको बाजीराव पाटी कुणाची एक गर्दी करत आहे हे नक्की समजे तुला इथं पैसे नाही हातावरती शिदे कपडे नाही इशारा जरी पैसे नाही तर आपण जाणार नाही कसे परंतु घाबरू नको ताई भग बसलेले आपले आई बाप आपण एक काम करू बसलेले आपले आई बाप यांच्याकडे भीतीचा पलव पसरू कुणाला तुझ्यासारखी मुलगी असेल माझ्यासारखा मुलगा असेल यांच्याकडे आपण 5-10 रुपयाने भीतीचा मागणी करू येत्या शक्तीप्रमाणे आपल्याला ते भीक वाढतील ते भीक देतील ताई ते आपल्याला दात धरळ करतील त्या पैशाने आपण कुठेही निघून जाऊ परंतु पुन्हा फिरून या वाड्यात आपण कधी येणार नाही बसलेले माझे आई बाप दया येऊ द्या दात धर्म करा दात धर्म केल्याने तुम्ही देणार एक हाताने भगवंत देणार तुम्हाला 1000 हाताने कुणाला माझ्यासारखा मुलगा असेल माझ्या ताई सारखी कोणाला मुलगी असेल तरी त्या शक्तीप्रमाणे तुमच्याकडे जास्त नाही मागत फक्त 10, 5 रुपये, 20 रुपये तुम्हाला जे द्यायचे असतील ते द्या आम्ही कुठेही निघून जाऊ पण या पाटील वाड्यात कधी थांबणार काकांनी 10 रुपयाने मदत केली त्याचप्रमाणे दादाने देखील 10 रुपयाने मदत केली भगवंत परमेश्वर त्यांच्या मुलाबाळांना सुखी ठेवणार कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही त्याचप्रमाणे दादांनी 50 रुपयाने मदत केली भगवंत त्यांना कुठल्या गोष्टीची कमी पडू देणार माझे जीवन तुमच्या स्वाधीन पतिरती घ्यावो मला मी आभागी तरी मकरावो मला मी आभागी तरी मकरावो मला मी आभागी तरी मकरावो मला माझे जीवन तू पिचास
बसलेले आपले आई बाप त्यांनी दिले आपल्याला एक हाताने फळ होत त्यांना हजारो हाताने देणार. या जगात दान धर्म चालू आहे म्हणून हा जग चालू आहे. दान धर्म जर नाही राहिला असता तर जग कधीच संपलं असतं ताई. आता आपण कुठेही निघून जाऊ, जिकडे आपले पांढरे कावडे असतील तिकडे निघून जाऊ. जिथे तुझा रंग जिथे तुझे घामाचा थेंब पडणार ना ताई, तिथे तुझ्यासाठी हा तुझा भाऊ रक्त बलिदान करणार, तुला कुठल्या गोष्टीची कमी करून देणार. चलताय चंगत होईल नाही मन गती
बाल कुठं झालं तात्या गरबिडी नाते काय करे ओ तात्या बिजली आली बिजली त्या खांबावर नाही लाईन ती नाही कुणाने बिजली साहेब डांगर कुत्ता काय केलं तुम्ही
ते दारू मध्ये झालं, दारू मध्ये जाया इतका माती जाय होता तू लक्ष्मी, या दारूच्या नशेत सगळी इष्टेच्या नावी करून दिली मी, पण एक काम करणे कोणी तांडुपणे माणसाने लहानपण येऊ लहानपण देगा देवा मुंगे साखरे करावा, आता असं तर आपल्यावर बनली आहे. एक काम कर, तिला कोळीमध्ये नाही प्रेमात घे, तिला म्हणावं माझ्या बहिणीसारखी आहे. आता चुकली वरती आमची माणसं, तू बी राहणार मी बी राहणार. एक माणसाला दोन दोन बायका असता मला सांगितलं. अगं पिसले काय गे काळे काय अगं एवढी काय राग वरती तू माझ्यावर? बिजले तू मामा आई, अग तू माझ्या बहिणी सारखी आहे. अगं एवढी राग नको करू, अगं मी तुझी मोठी बहीण आहे, तू माझी लहान बहीण आहे. ती बापावर पडली आणि तू मी माझ्या आईवर काय बिजलाजी होती, तू मायवर पडली, तू बापावर पडली आणि मायवर पडली चांगली पडली बापूर पडली मरपूर पडलं होतं ना नावर पडते भाऊ म्हणे बाबांकडे कापूर जोडली म्हणे. आता नाव अगं भिजले तू मामा आहे, मी काय माझी बहीण आहे. अगं एका माणसाला दोन बायका असतात, मग आपण दोघे बहिणी का नाही राहू एका घरामध्ये? खोट आहे का मंडळी माझ? नाही खरंय. ऐका नाही, एक माणूसले दोन बायका राहतेस खरंय, पण खरंय का नाही बाबा? एक माणूसले दोन बायका राहतेस, पण एक दाणमा दोन कुराली पडते. बघा ना, मी दिन तू आंब्या संघाला मला लाईन
एक काम कर, तू मंत्रालय मत फिरस ना, पगार वसूल बाजीराव पाटीलला कोट घाला म्हणजे मग अरे माझ्या मायरावून आणली साडी. ही मायरावून आणलो हो का साधन आणलो साडी का. आणि मग मागचे दिवस विसरून गेला का तू? हा मागचे दिवस विसरला. अरे तुला मी काय काय नाही खवाड, तुला हे खवाडलं ते खवाडलं, तुला काय नाही खवाडलं मी. एक दिवस तू ठेवली तिने पडे उतरेल उतरेल लागेल झाली. आणि ती चिरी कोणती? ती पपईची चिरी नाही दिली का तुला खायला? ते गोबरी दिसेल उतर जावं लागेल का मग? जावं लागेल ना, तुला मायला नवरा नाही का मग? बाजीराव पाटील ला पोट घालेले माझे काका तिकडे बाजीराव पाटील सारखा. आपण आता एक काम करू, बाजीराव पाटील करेल तसं करू. इलाज वाटते करे बाजीराव पाटीलचं पोट घातलं म्हणजे तुला बाजीराव पाटील झाला का? असं चालवली का? नाही उतर वटान खाल्ले असं माझे मत म्हणतो तू. म्हणलं का मला सांगायला वाटते आता एक तुम्ही बाबाले हाकला काकूले हाकले नाही ना नाही काही काकू सांगते नाही तू नाही कोणी काकू चांगले हो. एक काम कर, तुला माहितीये का समाधान निर्मल कुठे आले? कुठे कुठे जायला होते त्याला शोधू का मुद्दे आपण कुठे का सापडेला? ती गाडी आहे ना आपली बुलेट. नाही रे बुलेट 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 म्हणजे त्यांची टोप नाही, टायर नाही, सीट नाही, कवर नाही, पायदल गाडी होती आपली. सगळं काहीच नाही गाडी ओके. शोरूम मला नंबर माझी तूप नाही, टायर नाही, हेंडल नाही, पायडल नाही, सीट नाही, कव्हर नाही, गाडी ओके. वन की जाऊ तिकडे ती गाडी सोड पाय पाय जाऊ जीप काय मा डिझेल नाही टाकू की टाकू आणि मग डिझेल मागणार डिझेल का तुला नागपूर फसावी बाबा पाहिजे तू पायलाच फिरू जा.
महत्वाचा भयंकर प्रवाह झाला. या अध्यापूर मध्ये त्यांना अंधार पडलं. ती समोर धर्मशाळा आहे, या शाळेत जाऊन रात्रभर मुक्काम करू, सकाळी ती गोष्टी खाला, मग कुठे कामात कष्ट करू, पोटाला भाकरी खाऊ, आपल्याला सारा नाही. दली चालता चालता मला चक्कर आले, पोटामध्ये भाकर नाहीये. समोर कोणती तरी मुलगी बसली ना, त्या मुली जाऊन भाकर घेऊन या दली. कोण मुलगी आहे आणि आपल्यासारखे कोणी भिकारी नाही, भाकर खाते बिचारी. तिच्याकडे मी जायचो बाजार बसून भीक मागायची, भाकर मागायची. ती देईल का मला? हो दली, तुम्हाला देणार ती भाकर. सारखे भिकारी आहोत. 3 दिवसाचा भयंकर प्रवास झाला. या अध्यापूरमध्ये त्यांना अंधार पडलं. माझी बायको फार अशी आहे, तुझ्याकडे भाकरी पुष्कळ आहे, अर्धी भाकर देते का माझ्या बायकोला? मला जेवण करायचं होत पण मी जेवण नाही करत. भाकर तुम्ही द्या आणि तुम्ही जेवण करा. तू सुखी राशी, तू परमेश्वर तुला सुखी ठेवली, तू पैशाचा आत्मा शांत केला, तू परमात्मा तुझा आत्मा शांत करेल. अगं मुलगी केवढी दयावंत आहे, मी तिला अर्धी भाकर मागितली, तिने पूर्ण भाकरी तुला देऊन दिल्या. दली, ती मुलगी किती चांगली आहे, त्या मुलीला आपल्या सोबत घेऊन घ्या. ती भाकर मागू मागून आणणार आणि बसू बसून खाणार. बसून बसून खाणार, भीक मागायची पाणी आली पण बसून खायची टेक काय तुझी केली आहे? विचार तुम्ही घ्या. तुला विचारायचं आहे, खरं सांगशील काय? पुरी, तुझ्या चेहऱ्याकडे पाहतो, तुझं रंगरूप, तुझा चेहरा, अर्थात मला कळलं की तुझा जन्म उंच कुळात उंच घरात झाला असावा. पण बेटा, त्यातून तुला मी काही विचारे ते खरं सांग मला. तू कुठली रहिवाशी आहे? तुझ्या गावाचं नाव काय आहे? माझ्या गावाचं नाव विकासवाडी आहे. हे तर माझच गाव, पुणे जिल्ह्यात साखर कारखान्याचं माझं गाव आणि माझ्या गावाचे रहिवाशी इतका राम कशी आल्याचे खुल्या कल्पना. एका नावाचे गाव पुष्कळ असला अशी कोणी दुसरी कासवाडी? तुझ्या बापाचं नाव काय बेटा? माझ्या बापाचं नाव बाजीराव पाटील आहे. बाजीराव पाटील, मी काय तो माझ्या पहिल्या कानाने तिने का माझी कर्म काढी लागली का? कोण असेल मुलगी? नाही, जगात एका नावाची माणसं पुष्कळ असतात, असे कोणी दुसरा बाजीराव पाटील? बेटा, तुझे स्वतःचे नाव काय ग? माझं नाव निर्मला आहे. तू निर्मला आहे? बेटा, मला नाही ओळखलं. तुम्ही भिकारी ना बाबा? नाही बेटा, मी भिकारी नाही. मला ओळख, मी कोण आहे? कोण आहे? आज तो पापी चांडर तुझ्या अंगावर कुरणचा घाव घालणारा
बाजीराव पाटील मी तुझा बाप आहे बेटा. माफ कर मुली मला, या तुझ्या सावत्र आईच ऐकून हातात कुराई घेतली म्हणे तुला मारायला बसली. परमेश्वराचं याच सत्याचं सत्य होत, असत्याचं असत्य होत बेटा. त्याच्या वशाळेत मी एकटा नाही, तुझी सावत्र आई देखील आहे. मी तिला कळव. लक्ष्मी, हे लक्ष्मी, अग ती मुलगी कोणी विकाळी नाही. कोण आहे? आपली मुलगी निर्मला आहे. निर्मला आहे? मग कुठे आहे?